आपला मराठी बिग बॉस। हाय, मी फाल्गुनी सरोदे। माझी अशी डिमांड आहे की जय आणि विशाल मध्ये कॉम्पिटिशन व्हावी पुशअपची, पण त्यात एक ट्विस्ट आहे। ट्विस्ट असा की जयच्या पाठीवर गायत्री बसणार आणि विशालच्या पाठीवर मीरा। थँक्यू। ये चला, आपण प्रेक्षक आपला मायबाप, त्यामुळे ही डिमांड पुरी करणं गरजेचं आहे। चला तयार व्हा आणि आपण ह्याचं संयोजक ठेवूया, कोण जिंकलं हरलं त्याचं बघायला। दादू उचला, पाय उचला। 3 4 बस फेअर इनफ। आबरा का डाबरा, खुल जा सिमसिम। आली चुगली मोठ्याने वाचून दाखवायचीस। विकास विशालला सांगत होता की जयची पोकळ बॉडी आहे। अच्छा, कोण सांगितले? फॅनचं नाव अमित कांबळे, मुंबई। अमित कांबळे मुंबई, बरोबर। ओके सर, हो बाहेर। येस, काय जय, तुला काय वाटतं की तुला? सर, अमित कांबळे मुंबईतला, त्यांनी सांगितलं की विकास विशालला सांगत होता की जयची पोकळ बॉडी आहे। तर हो, मी आत्ता खूप पोकळ आहे, खरंच पोकळ आहे, म्हणून मी आता विशालला पण हरवलं, त्या जे काय आता टास्क झालं ते। आणि मला आवडत नाही कोणाला बोलून दाखवलं की माझे एवढं बायसेपचं साईज आहे किंवा सिक्स पॅक्स आहेत, ते लोकांना दिसतं आणि लोक अप्रिशिएट करतात। तुला नसेल वाटत तर मग थँक्यू। विकास, प्रश्न मुलगा मुलगीचा नव्हता, प्रश्न हाही नव्हता की चला ठीक आहे तुम्ही बोलून घ्या, सर तुम्हीही बोला की मी उडता तीर घेतला आणि स्वतः हे केला, बट प्रश्न मुलगा मुलगीचा नव्हता, प्रश्न धक्काबुक्कीचा होता जो मला नाही आवडला, त्याच्यासाठी हे मला पहिल्यांदा, मी बाकी सगळ्यांचं हे, पण मला इथे आय थिंक आय विल स्पीक व्हॉट इज राईट। मला अजूनही वाटतं यू गॉट व्हॉट यू डिझर्व्ड। ओके सर, त्या दिवशीचं मला टास्क म्हणजे तू ॲब्सोल्युटली तुझ्या आणि मीराचा फुलिशनेस दिसवता, बिकॉज यू हॅड नो राईट टू क्लोज द डोअर अँड हँग देअर। त्याने जेव्हा सांगितलं उघड तर बाजूला व्हायला हरकत नव्हती तुझी। यू आस्क फॉर इट। ओके सर, सॉरी फॉर इट, बट नाही, पण त्याच्यानंतर त्याचा बाऊ करू नका। तुम्ही मुद्दाम केलं ते, तुम्हाला बाऊ करायचं होता म्हणून मी ते म्हणतो। दिस इज व्हेरी डर्टी प्लेइंग, आणि त्यामुळे मी बोलणार म्हणजे बोलणार की मी म्हणतो ना, मी आय प्ले फेअर। तुम्हाला ते हवं होतं की त्याने धक्का मारावा आणि तुम्ही त्याचं भांडवल करावं। आपला मराठी बिग बॉस। मराठी मनोरंजन विश्वातील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी अल्ट्रा मराठी बजला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा।